की या सरकारचा जो ट्यूबलाइट आहे ना तो उशिराच पेटतो. आम्ही अनेकदा सांगितलं की राज्याला अधिकार आहे इम्पेरिकल डाटा राज्य जमा करू शकतं. इम्पेरिकल डाटा म्हणजे जनगणना नाही, पण या नेत्यांपैकी अनेकांचा गैरसमज काय होता की पूर्ण जनगणना करावी लागेल, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ही जनगणना कशी शक्य आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आता या संदर्भामध्ये थोडीशी शिक्षणाची अट कायद्यात टाकली आहे. इम्पेरिकल डाटा याचा अर्थ अशी एक सांख्यिकीय आपल्याला शास्त्र शुद्ध माहिती जमा करायची होती. बाकी राज्यांमध्ये देशातील कुठेही ओबीसी आरक्षण कमी झालं नाही, याच राज्यात का झालं? कारण बाजू मांडताना कमी पडतो आहे. आणि दुसरी गोष्ट, 5-6 जिल्ह्यांमध्ये आम्ही 50% जास्त आणि म्हणून मग जेव्हा सरकारला विचारलं की तुम्ही या जिल्ह्यांमध्ये 50% जास्त आरक्षण जेव्हा नेत आहे आकडेवारी काय, तुमचं तत्व काय, याच्या मागचं तर्कशास्त्र काय? आणि यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही इम्पेरिकल डाटा काय. आता या बैठकीत जेव्हा सर्वपक्षीय झाली, या अगोदर यांच्या अनेकदा बैठकी झाल्या, पण ही पहिली बैठक आहे ज्या बैठकीत त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजींना बोलवलं आणि राज्य कसं चालवायचं हे देवेंद्रजींनी त्यांना शिकवलं की तुम्हाला इम्पेरिकल डाटा आणता येतो ना. पण यांनी जोराने याच्या संदर्भात खोटं बोलणं सुरू केलं. विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना यांनी निलंबित केलं. कशासाठी? तर 12 आमदार सांगत होते की आमचा ऐकून घ्या, इम्पेरिकल डाटा तुम्हाला सुद्धा जमा करता येतो, 2-3 महिन्यात जमा करता येतो. आणि आज आश्चर्य झालं जेव्हा बैठक झाली तेव्हा यांच्यातले एक मंत्री बाहेर येऊन सांगत होते, हो आम्ही 3 महिन्यात इम्पेरिकल डाटा येतो. वा कुंभकर्णांनो,